if you can dream and not make dreams your master, if you can think and not make thoughts your aim, म्हणजे तुम्ही स्वप्न बघताय एखाद्या गोष्टीचं, पण त्या स्वप्नालाच तुमच्या आयुष्याचं स्टिअरिंग देऊन ठेवू नकात. त्या स्वप्नांनी तुमचं आयुष्य चालवावं अशा परिस्थितीत तुमचं आयुष्य आणू नकात. कारण की तुम्ही कितीही मोठं स्वप्न बघितलं तरी आपल्याला रियालिटी म्हणजे वास्तव काय आहे ते लक्षात घ्यावं लागतं. दुसरं म्हणजे इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, तुम्ही विचार करताय, विचार करू शकताय, पण तुमच्या विचारांनाच तुमच्या आयुष्याचं ध्येय बनवू नका. कारण की आपले विचार आज येतात, उद्या जातात, एखादा विचार टिकतो, पण विचार तुमचं ध्येय असू शकत नाही. पुढं कवी म्हणतो, इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. ट्रायम्फ म्हणजे विक्ट्री, विजय. एखादं खूप मोठं यश मिळालेलं असतं ना, त्यांना ट्रायम्फ असं म्हटलेलं आहे. आणि डिझास्टर म्हणजे आपत्ती, एखाद्या वाईट परिस्थितीला तुम्हाला जर सामोरं जावं लागलं तर त्याला कवीने इथं डिझास्टर म्हटलेलं आहे. सो तुमच्या आयुष्यात एखादा यशाचा प्रसंग असेल, एखादा विजयाचा प्रसंग असेल, किंवा एखादी आपत्ती आलेली असेल, एखादी वाईट वेळ आलेली असेल, तर या दोन्ही वेळी शक्यतो आपला त्या दोन्ही गोष्टी फेस करण्याचा ॲटिट्यूड वेगवेगळा असतो. पण इथं कवी सांगतो आहे की या दोन्ही सिच्युएशन्समध्ये खरं तर तुम्ही सारखं वागलं पाहिजे. यासाठी खरं तर एक सध्याचं उदाहरण म्हणायला गेलं तर एम एस धोनी जो आहे त्याचं उदाहरण खूप चपखलपणे देता येईल की खूप विजयाचं देखील त्याला काही वाटत नाही आणि खूप हरला तरी त्याला त्याचं दुःख होत नाही. म्हणूनच आपण त्याला कॅप्टन कूल किंवा मिस्टर काम असं म्हणून धोनीला ओळखलं जातं. पुढं, इफ यू कॅन बेअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय नाव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. इथे नाव्स म्हणजे वाईट लोक किंवा शत्रू अशा अर्थाने तो शब्द आहे. इफ यू कॅन बेअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन म्हणजे असं बरेचदा होतं की तुम्ही काहीतरी खरं सांगितलंय आणि तुमच्या दुश्मनांनी मात्र इतर लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी किंवा मूर्ख बनवण्यासाठी तुमच्या वाक्यालाच वेगळ्या पद्धतीनं ट्विस्ट केलं आहे किंवा वेगळ्या पद्धतीनं ते वाक्य लोकांसमोर मांडलं आहे. सध्या राजकारणात किंवा बातम्यांमध्ये वगैरे तुम्ही असं बरंच बघत असाल की एखाद्या माणसाने बोललेलं काहीतरीच असतं, ते त्या त्या गोष्टीपुरतं खरंही असतं, पण फक्त तेवढाच एखादा पार्ट उचलून त्याचा वेगळा काहीतरी भाव केला जातो आणि ते बघायला लागतं. तर हे सगळं बघतानाही तुम्ही शांत असलं पाहिजे, हे तुम्हाला सहन करण्याची ताकद असली पाहिजे. ओके, ऑर वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप अँड बिल्ड एम अप विथ वॉर्न आउट टूल्स. तुम्ही ज्या एखाद्या गोष्टीला तुमचं अख्खं आयुष्य वाहिलेलं असतं, अख्खं तळमळीनं केलेलं असतं, ती गोष्ट तुटते, ते तुम्हाला बघायला लागतं. पुन्हा एकदा तुम्हाला झुकून ती सगळी गोष्ट पुन्हा नव्यानं उभारावी लागते विथ वॉर्न आउट टूल्स. वॉर्न आउट टूल्स म्हणजे तुटलेली तुमची हत्यारं, किंवा इथं नकारात्मकपणे म्हणायचं की तुम्ही कितीही काही खचलेलं असाल, काही असेल, तरी तुम्हाला उठून उभं राहून पुन्हा एकदा गोष्टी बांधाव्या लागतात. कितीही मोठं स्वप्न कोसळलं तरी ते पुन्हा एकदा उभं राहून पुन्हा एकदा नव्यानं निर्माण करण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर वर्च्यू ऑर वॉक विथ किंग्ज अँड नॉट लूज कॉमन टच, म्हणजे गर्दीचा भाग होताना किंवा जेव्हा तुम्ही गर्दीतल्या लोकांशी म्हणजे अगदी सामान्य लोकांशी बोलताय तेव्हा तुम्ही तुमचा चांगुलपणा अबाधित ठेवताय. कारण की बरेचदा असं होतं की आपण वाईट लोकांच्या संगतीत गेल्यानंतर असं होतं की सगळे इथं असेच आहेत, आपण कशाला फार चांगलं वागा असं वाटून जातं. पण कीप युअर वर्च्यू म्हणजे कीप वन्स गुडनेस ऑर मॉरल्स अंडर एनी कंडिशन. कुठल्याही परिस्थितीत गेला तरी तुमचा चांगुलपणा, तुमची मूल्य ही ढळली नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही क्राऊडमध्ये असाल, अगदी हजारोंच्या गोळक्यात असाल आणि असं वाटलं की इथं मला कोण बघणार आहे, मी काही वागू शकतो, तर अशा वेळीही तुमचं मॉरल ढळला नाही पाहिजे, तुमचं गुडनेस कमी नाही झाला पाहिजे. ऑर वॉक विथ किंग्ज नॉट लूज द कॉमन टच, किंवा याच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजे तुम्ही जर एखाद्या राजासोबत चालत असाल, म्हणजे एखाद्या मोठ्या माणसासोबत चालत असाल, तर बरेचदा असं होऊ शकतं अरे मी किती भारी वगैरे असं वाटू शकतं, पण अशा वेळी देखील तुमचा जो काही कॉमन टच आहे म्हणजे सामान्य लोकांशी जो काही टच आहे, सामान्यपणे वागण्याची जी काही तुमची वृत्ती आहे ती ढळली नाही पाहिजे.
म्हणजे गर्दीत जेव्हा तुम्हाला कोणी ओळखत नाही, कोणी पाहत नाही आहे, तेव्हाही तुम्ही चांगलंच असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या राजाबरोबर किंवा मोठ्या माणसाबरोबर चालत आहात तेव्हा देखील तुम्ही स्वतःला खूप मोठं समजलं नाही पाहिजे, तेव्हाही तुमचा कॉमन टच टिकून असला पाहिजे. इफ नायदर फोर्स नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नॉन टू मच, म्हणजे आपण आपल्याला मेंटली किंवा इमोशनली फिजिकली इतकं स्ट्रॉंग बनवायला हवं की तुमचे कोणतेच मित्र किंवा शत्रू तुम्हाला हर्ट करू शकणार नाहीत. आपल्याला एखादी गोष्ट हर्ट केव्हा होते, जेव्हा आपण ती मनाला लावून घेतो किंवा माणूस आपल्याला येऊन मारतो किंवा काय. तर या सगळ्या फ्रंटवर आपण स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवलं पाहिजे की कोणाच्याच वागण्याने आपण दुखावलं गेलो नाही पाहिजे, मग ती शारीरिक दुखापत असेल किंवा मानसिक दुखापत असेल, ती होऊ नाही दिली पाहिजे याची काळजी घ्या असं आपल्याला कवी सांगतो. आपण आपली पर्सनॅलिटी जी काही आहे ते अशा पद्धतीनं बिल्ड करायला हवी की प्रत्येकानं सपोर्ट तर दिला पाहिजे, महत्त्व तर दिलं पाहिजे आपल्याला, पण खूपही नको ते. आपण जर एखाद्याला खूप जास्त महत्त्व दिलं किंवा एखाद्याने आपल्याला खूप जास्त महत्त्व दिलं तर आपण इमोशनली बाउंड होत जातो, म्हणजे अटॅचमेंट होत जाते किंवा भावनिक नातं जुळत जातं, ज्यामुळे कदाचित आपलं स्वातंत्र्य जे आहे, आपलं फ्रीडम जे आहे ते जाऊ शकतं किंवा आपलं जे काही मेन ध्येय आहे ते गाठण्यापासून आपण दूर जाऊ शकतो. एखाद्याला आपण खूप जास्त महत्त्व दिलं, एखाद्या माणसाला किंवा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची झाली व्यक्ती, तर आपण आपली सगळी ध्येय सोडतो आणि त्या व्यक्तीसाठी वाटेल ते करायला लागतो. तर ते खरं तर डिस्ट्रॅक्शन आहे. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन, ह्यात कवीला सांगायचं आहे की आपलं आयुष्य खूप छोटं आहे, त्यातला कोणताही प्रकारचा वेळ एक मिनिट जरी वाया घालवलं तरी ते लक्षात ठेवायला हवं की ते एक मिनिट नाही आहे, ते 60 seconds आहेत. आपल्या एवढ्या छोट्याशा आयुष्यात आपण वेळ वाया घालवणं अफोर्डच नाही करू शकत. सो प्रत्येक मिनिटाचा, आयुष्यातल्या प्रत्येक वेळेचा जितका जास्त शक्य आहे तितका जास्त चांगल्या पद्धतीनं वापर करणं हे गरजेचं आहे. सो 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन याचा अर्थ असा आहे की मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाऊट वेस्टिंग. बरेचदा आपल्याकडनं खूप वेळ वाया जातो, त्याची किंमत इतक्यात कळत नाही, पण तेच कवी आपल्या मुलाला सांगतोय की तुझ्या आयुष्यातलं प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे, तो वाया घालवू नकोस. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स एन इट अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. सो ह्या सगळ्या इफ्स नंतर एक फायनली शेवटचं वाक्य येतं ज्यात तू हे सगळं केलंस, म्हणजे अख्खी कविता ज्या ज्या गोष्टींबद्दल आहे ते सगळं जर तू केलंस तर तुला काय मिळेल, ते कवीनं शेवटच्या दोन ओळीत सांगितलेलं आहे. तो म्हणतो की असं सगळं जर तू वागलास तर तू पृथ्वीलाही जिंकू शकतोस, या सगळ्यामुळे तू जगाच्या एका वेगळ्या उंचीवर तू जाऊ शकतोस, एक वेगळी उंची गाठू शकतोस आणि तू सगळ्यावरच आणि सगळ्याच गोष्टी तुझ्या बाजूनं असतील. असं सगळं वागलास तर तू एक कम्प्लीट परफेक्ट ह्युमन बीइंग असशील, म्हणजे तू एक चांगला माणूस म्हणून ओळखला जाशील. तर अशा पद्धतीनं अख्ख्या कवितेत जे इफ 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 होते त्यामुळे काय होणार आहे ते कवी शेवटी सांगतो. जे आदर्श माणूस किंवा आदर्श व्यक्ती द परफेक्ट मॅन हे जे तो म्हटला आहे ते होण्यासाठी ह्या सगळ्यावरच्या गोष्टी कर असं कवीनं या कवितेत सांगितलेलं आहे.